हाय तर्पा बळांनो, आपला टॉपिक चालू आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट। या टॉपिकमध्ये टोटल पॉईंट आपल्याला पाहिजे चार, त्यापैकी आपण तीन पॉईंट आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत आणि या टॉपिकचा शेवटचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी कवर करायचा आहे आणि तो पॉईंट आहे आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर। आर्क लेंथ लास्ट इयरला तुमचा हा फॉर्म्युला झाला आहे, टेन्थ स्टँडर्डमध्ये असताना, ठीक आहे। एरिया ऑफ सेक्टर हा पण फॉर्म्युला तुमचा लास्ट इयरमध्ये झाला आहे। आर्क लेंथचा फॉर्म्युला काय पा, थीटा अपॉन 360 टू पाय आर, एरिया ऑफ सेक्टर थीटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर। मग हे दोन्ही फॉर्म्युले जर लास्ट टाईम झाले तर आता घेण्याची गरज काय? तर हे जे फॉर्म्युले आहेत हे डिग्रीमध्ये आहेत, 360। इथं जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे काय आहेत, 360 डिग्री। आणि आता आपण काय शिकलो, अँगल मेजरमेंट करण्याची सेकंड मेथड रेडियन। आणि आता आपल्याला हेच फॉर्म्युले फक्त कशामध्ये पाहिजेत, रेडियनमध्ये पाहिजेत। ओके आता पहा, अँगल कशामध्ये दिला होता, थीटामध्ये दिला होता, सॉरी डिग्रीमध्ये दिला होता। ओके आता आपल्याला जो अँगल दिला जाणार आहे हा कशात दिला जाणार आहे, कशात दिला जाणार आहे, रेडियनमध्ये असणार आहे। ओके मग आता समजा आधी तो फॉर्म्युला कसा डिझाईन झाला हे थोडक्यात समजून घेऊ, मग आपला आत्ताचा कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे तिकडे येऊया। ओके आता आर्क लेंथ हा काय कन्सेप्ट आहे, हा काय प्रकार आहे, या ठिकाणी आधी समजून घेऊया। ओके हा जो पार्ट आहे ना सर्कलचा त्याला म्हणायचा आर्क। आर्क म्हणजे मराठीत कंस म्हणतात त्याला। ओके तर फॉर एक्झाम्पल एखादी बांगडी रिंग, आणि ती रिंग फुटली, फुटल्यानंतर तिचा एखादा तुकडा जो असतो ना त्याला म्हणतो आपण काय, आर्क। त्याला काय म्हणतो आपण, आर्क म्हणतो। ओके मग समजा इथं नाव दिलं आपण ए ओ आणि बी, तर आर्क, आर्कचं नाव कसं घ्यायचं असतं, तर या ठिकाणी दोन आर्क आहेत पा, ए बी हा पण एक आर्क आहे, हा एक तुकडा आहे आणि ए बी हा पण एक तुकडा आहे। मग आपण नाव देऊया इथं एक्स आणि इथं नाव देऊया वाय, तर आर्क ए वाय बी म्हटलं तर हा आर्क येणार आहे आणि ए एक्स बी म्हटलं तर हा आर्क येणार आहे। ओके ह्या आर्कचं मेजर आणि ह्या थीटाचं मेजर म्हणजे ह्या अँगलचं मेजर सेम असतं, का बरं सेम असतं, ऑब्व्हियसली लास्ट तुम्ही पाहिलं असेल की सेंट्रल अँगल आणि लेंथ ऑफ आर्क हे सेम असतं। सर्कलचं मेजर 360, ओके म्हणजे सर्कलचे किती पार्ट केले, 360 पार्ट केले, अँगल 360, म्हणून तर सेंट्रल अँगल आणि लेंथ ऑफ आर्क काय असतं, सेम असतं, म्हणजे पूर्ण सर्कलचं मेजर 360 म्हणजे हे काय करस्पॉन्डिंग एकमेकाला इक्वल आहेत। मग हा अँगल कशामध्ये दिला आहे आपल्याला, डिग्रीमध्ये दिला आहे। ओके मग अँगल डिग्रीमध्ये इज इक्वल टू, आता ही जी आर्क लेंथ आहे, लेंथ ऑफ आर्क आहे, ओके याला याच्यासाठी आपण एक सिम्बॉल यूज करू, यस सिम्बॉल काय यूज करायचं आपल्याला, यस लेंथ ऑफ आर्क, म्हणजे या थीटाचं मेजर जेवढं असणार आहे तेवढंच काय असणार आहे, लेंथ ऑफ आर्क असणार आहे। मग या थीटाला जर मी 360 डिवाइड केलं तर मला पूर्ण सर पाहता थीटा ला थीटा कशा दिला आहे, 360 डिग्रीमध्ये, मग त्या थीटाला जर मी 360 डिवाइड केलं तर आर्क लेंथ कशामध्ये दिलं आहे, येस, तर मला डिवाइड कशाने करावं लागेल, पूर्ण सर्कलचा सर्कमफरन्स म्हणजे काय, 2πr। आणि जर मला एसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर हा 2πr काय जाय होईल रे तिकडं मल्टिप्लायला जाणार आहे, म्हणजेच थीटा अपॉन 360 इंटू 2πr हा डिवाईडला आला, इक्वल कोण राहिला, यस, तो फक्त मी इकडे लिहितो, म्हणजे यस म्हणजे लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला पहा तुम्हाला मिळाला, दॅट्स इट। ओके मग हाच फॉर्म्युला आता जर याच्या सिमिलर जर तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायचा असेल तर सेक्टर म्हणजे काय, हा पार्ट, ह्या टोटलचा एरिया। ओके मग हा काय, एरिया ऑफ सेक्टर, सेक्टर म्हणजे काय, एक छोटासा पूर्ण सर्कलचा एक छोटासा पार्ट, त्याला म्हणायचं सेक्टर। मग या सेक्टरचा एरियाचा फॉर्म्युला काय, थीटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर, असं का झालं, असं का झालं। ओके मग एरिया ऑफ सेक्टर त्याला आपण सिम्बॉल यूज करू ए, आता पहा बरं का याचा मेजर किती आहे, थीटा, थीटा आणि एरिया ऑफ सेक्टर ए, याच्यासाठी जसं याच्यासाठी एस यूज केलं तसं एरियासाठी आपण काय करू, ए यूज केलं। आता पहा या थीटाला जर मी 360 डिवाइड केलं तरी जो रेशो तयार होणार आहे या ठिकाणी तोच रेशो ह्या सेक्टरच्या एरियाला पूर्ण सर्कलच्या एरियाने, पूर्ण सर्कलच्या एरियाने काय केलं आपण, डिवाइड केलं तरी काय राहणार आहे, सेम रेशो राहणार आहे, पूर्ण सर्कलचा एरिया काय, पाय आर स्क्वेअर, पूर्ण सर्कलचं मेजर 360। ओके म्हणजेच या ठिकाणी फॉर्म्युला काय तयार झाला, ए एकाच जागी राहिला,
एका जागी म्हणजे ए ला त्याच जागी ठेवला आपण, हा इकडे आला म्हणजे काय झालं, थीटा अपॉन 360 इनटू पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू कोण ए, ए म्हणजे कोण एरिया, आणि हाच एरिया फक्त आपण काय लिहिला इकडे लिहिला एरिया इज इक्वल टू, हे दोन फॉर्म्युले क्रिएट झाले, दॅट्स इट। हे कसे झाले पा, म्हणजे काय केलं, छोट्या सेक्टरला पूर्ण सेक्टरच्या एरियाने डिवाइड केलं, तसंच छोट्या अँगलला पूर्ण सर्कलच्या मेजरने डिवाइड केलं, दोघांचे रेशो सेम असणार आहेत कारण ते इक्वल असतात। ओके, ह्या बेसिक पार्ट होता म्हणून थोडासा स्पीडने घेतला। ओके, मग आता हे दोनही फॉर्म्युले तुमच्यासमोर असताना आता पुन्हा तिकडे जायची गरज काय होती, तर आपण हे पाहिलं होतं कशामध्ये, डिग्रीमध्ये, आता आपल्याला पाहिजे कशात, रेडियनमध्ये। ऑब्व्हियसली पा, लेंथ ऑफ आर्क, ओके, लेंथ ऑफ आर्क, आर्क लेंथ इज इक्वल टू काय फॉर्म्युला, थीटा अपॉन 360 टू पाय आर। आता पहा, थीटा हा पण रेडियनमध्ये, ओके, थीटा कशामध्ये घेतला, आता आपण रेडियनमध्ये घेतला, रेडियनमध्ये पण माहीत नसलेल्या अँगलला तुम्ही थीटा म्हणू शकता। ओके, आता 360 डिग्री, 360 डिग्री म्हणजे एक रोटेशन, एक कंप्लीट रोटेशन। मग आपण पाहिले आधीच्या लेक्चरमध्ये तुमची ही कन्सेप्ट क्लिअर झाली का, 360 डिग्री, 360 डिग्री, 360 इज इक्वल टू 2π रेडियन, म्हणजे आता 360 जागी मी काय लिहिणार आहे, 2π रेडियन, म्हणजे हे टोटल कशात आलं, रेडियनमध्ये। ओके, इनटू काय, 2πr। आता तुम्ही जर पाहिलं तर पहा, 2πला 2π कॅन्सल झाला, म्हणजे राहिला कोण, थीटा, थीटा हा कशात आहे, रेडियनमध्ये, पर का हा जो थीटा आहे हा कशात आहे, रेडियनमध्ये, हे डोक्यात ठेवा, इथला थीटा डिग्रीमध्ये, इनटू त्याला कशाने मल्टिप्लाय केलं तुम्ही, आरने, हे काय मिळेल तुम्हाला, लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्कला आपण काय सिम्बॉल यूज केला, एस, याचं एक फॉर्म्युला मिळाला पा, एस इज इक्वल टू थीटा आर किंवा आर्क थीटा, काही फरक नाही पडत, लक्षात आलं, दॅट्स इट, म्हणजे लेंथ ऑफ आर्कचा एक हा फॉर्म्युला या ठिकाणी क्रिएट झाला तुमचा। ओके, आता एरिया ऑफ सेक्टर सिमिलर याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे। ओके, एरिया ऑफ सेक्टर मी या ठिकाणी लिहितो, एरिया ऑफ सेक्टर काय फॉर्म्युला, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला, थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, काय झालं रे, थीटा रेडियनमध्ये, 360 म्हणजे किती, 2π रेडियन, इंटू काय झालं, पाय आर स्क्वेअर। ओके, पाहता पायला पाय कॅन्सल झाला, 2 तसंच राहील, थीटा तसंच राहील, आर स्क्वेअर पण तसंच, म्हणजे काय झालं रे, आता पाय म्हणजे हा 2 बाजूला घेऊया, म्हणजे 1/2। ओके, हा थीटा आणि इथं कोण आहे, आर स्क्वेअर, म्हणजे एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय झाला, 1/2 थीटा आर स्क्वेअर। हे झाले लेंथ ऑफ आर्क, सॉरी, आर्क लेंथ आणि एरिया ऑफ सेक्टरचे हे दोन फॉर्म्युले, दॅट्स इट, एरिया इज इक्वल टू। ओके, आता पहा, ह्या दोघांचं कनेक्शन काय, तर तुम्ही पहा आता नीट, एरियाचा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ सेक्टर 1/2 आर स्क्वेअर थीटा, म्हणजेच 1/2 आर, म्हणजे आर स्क्वेअर म्हणजे आर इंटू आर इंटू थीटा, म्हणजे काय झालं, 1/2 इंटू आर थीटा, आर इंटू थीटा कशाचा फॉर्म्युला आहे, लेंथ ऑफ आर, म्हणजे हा आर मी तसाच लिहिला, इथं काय लिहिला, येस, दॅट्स इट, एरियाचा हा एक फॉर्म्युला या ठिकाणी तुमचा क्रिएट झाला। म्हणजे लेंथ ऑफ आर्क जर दिलं असेल, रेडियस दिलं असेल आणि एरिया जर विचारला असेल, तर तुम्ही सिम्पल या फॉर्म्युलेने तुम्ही काय करू शकता, मेजर फाइंड आउट करू शकता। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपला आर्क लेंथ आणि एरिया ऑफ सेक्टर हा पॉईंट कम्प्लीट झालेला आहे। म्हणजे हे दोनही फॉर्म्युले तुम्हाला लास्ट स्टँडर्डमध्ये होते ते डिग्रीमध्ये होते, आणि आता तेच फॉर्म्युले आपण कशात पाहिलेत, रेडियनमध्ये पाहिलेत, रेडियनमध्ये कन्वर्ट करताना काहीच नाही चेंज केला, फक्त 360 जागी काय लिहिले तुम्ही, 2π लिहिला आहे, आणि हे तयार झालेले दोन फॉर्म्युले कंबाईन या ठिकाणी। मग या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे प्रश्न देतील आणि तुम्हाला ह्यामध्ये थीटा देतील, रेडियस देतील, काहीतरी पार्ट तुम्हाला देणार नाही आणि तो तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितलं जाईल। तर अशा या तीन फॉर्म्युल्यावर डिपेंड तुमचा या टॉपिकचा शेवटचा एक्झरसाइज आहे आणि तो सेकंड एक्झरसाइज आहे। तर अशा पद्धतीने या टॉपिकच्या ऑल टोटल कन्सेप्ट आपल्या या ठिकाणी संपलेल्या आहेत।
ओके या टॉपिक मध्ये किती कॉन्सेप्ट होते हैं, चार. पहली कोणती होती, अँगल. दुसरी कोणती होती, मेजर ऑफ अँगल. तिसरी, अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड. आणि लास्ट कॉन्सेप्ट काय होती, आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. ह्या चार कॉन्सेप्टवर डिपेंड हा टोटल टॉपिक होता. खूप सोप्या आणि खूप चांगल्या कॉन्सेप्ट होत्या, तर तुम्ही त्या नीट समजून घ्या. पाहिले नसेल व्हिडिओ आधीचे तर ते पाहून घ्या आणि एक्झरसाइज व्यवस्थित सॉल्व करा. नेक्स्ट एक्झरसाइज, सॉरी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच टॉपिकचे एक्झरसाइज पाहणार आहोत. ओके, बाय.